पुण्यातल्या आदर्श सेवा मंडळानं मराठी कलाकारांवर आधारित जिवंत देखावा साकारला आहे. अशोक सराफ, दादा कोंडकेंचे चलचित्र साकारण्यात आलेत. गणेश भक्तांच्या मनोरंजनाची भूमिका यामागे आहे. पुण्यातील आदर्श सेवा मंडळानं यावर्षी सुद्धा जिवंत देखावा जो आहे तो सादर केलेला आपण पाहतोय की गणेश बाप्पाची सुबक अशी मूर्ती जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. इथं आलेला प्रत्येक गणेश भक्त गणपती बाप्पाचं दर्शन घेतो. त्याचबरोबर आदर्श सेवा मंडळाचे उपाध्यक्ष अनिल बांदरके आपल्याबरोबर आहेत. कशी सगळी तयारी आहे, यंदा काय देखावा तुम्ही साकारला? यंदाचं आदर्श सेवा मंडळाचं 99 वर्ष आहे. पुढील वर्षी 100वा आहे. गेली अनेक वर्ष हे मंडळ सामाजिक उपक्रमाद्वारे आरोग्य असू दे, आरोग्य शिबिरावर असू दे, रक्तदान शिबिर असू दे, परत वारकरी भोजन असू दे, वारकरी निवास असू दे, अनेक हिंदू मुस्लिम बहुल हा भाग आहे. प्रत्येक सणात हा हे मंडळ सहभागी असतं. त्याच्या वर्षी मराठी कलाकार अशोक सराफ यांना महाराष्ट्र सरकारने एक पारितोषिक दिलेलं आहे, त्या आधारित हा कार्यक्रम आहे. मराठी कलाकार म्हणजे मराठी कलाकारांनी आतापर्यंत केलेलं काम तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवायचं काम करतोय. मराठी कलाकार अशोक सराफ असतील, दादा कोंडकेंचा एक थोडासा पार ठेवला आहे, तात्या विंचूचा एक ठेवला आहे. तो तर तात्या विंचूचं आकर्षण वेगळं आहे. अशोक सराफांचा एक वेगळा रोल, एक पार्ट दाखवला आहे. लक्ष्मीकांत बेर्डे असतील, महेश कोठारे असतील, त्यांच्या अनेक जीवनावर हे आधारित हे कलाकार त्यांची भूमिका साकारून त्यांच्या ह्याच्यावर त्यांनी जे गाणे गायलेले आहेत त्याच गाण्यावर आधारित हे सगळं जीवनपट चालू आहे. पण त्यांना एक छोटीशी आनंदाची भेटवस्तू जी आहे ती आपण आपल्या खरं तर गुरुंच्या वतीने त्यांना देतोय, ती म्हणजे गोवर्धन गीच्या वतीनं तुम्हाला एक आनंदाची भेट. धन्यवाद. आपण पाहतोय की यंदाचा गणेशोत्सव जो आहे तो आपण गोवर्धन घी सोबत साजरा करतोय. शुद्ध गाईच्या दुधापासून बनवलेलं हे गोवर्धन घी आणि या गोवर्धन घी सोबत यंदाचा गणेशोत्सव आपण साजरा करतोय.